हिंगनघाट मेडिकल कॉलेज संघर्ष समिति द्वारा आज से उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने महिला ने अन्य त्याग आंदोलन की शुरुआत। हिंगनघाट उप जिला अस्पताल से सटे सरकारी परिसर में नियोजित सरकारी मेडिकल कॉलेज स्वीकृत किया जाना चाहिए, इसलिए अन्य त्याग आंदोलन किया। वर्धा जिले में घोषित शासकीय महाविद्यालय हिंगनघाट में स्थापित करने का निर्णय सरकार द्वारा लिया गया है। पिछले 7 माह से सरकारी मेडिकल कॉलेज के लिए जगह प्रस्तावित नहीं हुई है। इस जगह को लेकर बड़ा पेच निर्माण हुआ है और अभी तक जगह का निर्णय नहीं हुआ है। इस संबंध में आज से सुजाता जामपुरकर, सुनीता तामकाड़गे एवं सुजाता जीवनकर ये महिलाओं ने उप विभाग के अधिकारी कार्यालय के सामने अन्य त्याग आंदोलन शुरू किया है। हिंगनघाट शहरात शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज व्हावे, यहाँ पे अजूनही निर्माण झाला आहे। जागे संदर्भात अजूनही जे आहे जागा निश्चित झाली नाही आहे, तेव्हा हिंगनघाट येथे मेडिकल कॉलेज संघर्ष समितीकडून आज महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आपण बघू शकता दृश्यांमध्ये ज्या 3 महिला आहे आमरण उपोषणावर बसल्या आहे, त्यांच्याशी आपण बातचीतही करणार आहोत, त्यांची काय मागणी आहे आपण महिलांशी सुद्धा बातचीत करू। आज आपण उपोषणावर बसलो आहे, आपलं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की आपला हिंगनघाटलाच मेडिकल कॉलेज सरकारी हॉस्पिटलच्या मागे मिळालं पाहिजे। याच्यासाठी आम्ही 208 दिवस आंदोलन केलेलं घरची म्हणजे महिला पुरुष वर्ग संघर्ष समिती हे सगळ्यांनी संघर्ष केला, लोक रस्त्यावर आले, त्याच्यानंतर आपला तो हिंगनघाटला मेडिकल कॉलेज मिळाला। मेडिकल कॉलेज मिळाल्यावर हा जर मेडिकल कॉलेज जर दुसरीकडे जाईल तर हे हिंगनघाटला म्हणजे जनतेला हे खूप मान्य नाही आहे, म्हणून आम्ही यासाठी इथे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहोत। महिला आपला अन्नत्याग आंदोलन किती दिवस आणखी सुरू जाईल? जोपर्यंत जागा मिळत नाही किंवा हिंगनघाट उपजिल्हा रुग्णालयाची जागा जे निश्चित करत नाही तोपर्यंत सुरू राहणार? हो, तोपर्यंतच आमचं आंदोलन अन्नत्याग आंदोलन आम्ही इथं ठामपणे मनात पक्क करून बसलेले आहोत। इथे जोपर्यंत आम्हाला ती जागा निश्चित होत आहे तोपर्यंत। एकूणच हिंगनघाट शहरात जरी मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे, याचे पडसाद जे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणात जे उमटले आहे, अनेक ठिकाणी प्रश्न उत्तरही झाले आहे, पण तरीही हिंगनघाट येथील जागेचा पेच अजूनही जो सुटता सुटत नाही आहे, त्यासाठी हिंगनघाट येथे शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीकडून आज महिलांनी आमरण उपोषणाचीही सुरुवात केलेली आहे। हिंगनघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी जागा निश्चिती झाली नाही, त्यासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे। आपल्यासोबत उपोषणस्थळी जे माजी आमदार आहे राजूजी मांडे ते आपल्यासोबत आहे। मला सांगा, आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून महाविद्यालय संघर्ष समितीकडून आमरण उपोषणाला सुरुवात केली, आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात? कुठलाही पेच निर्माण झालेला नाही आहे। स्थानिक आमदार हा मुद्दा इकडला तिकडं पलटून जनतेला भ्रमनिरास करीत आहे। महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार उपजिल्हा रुग्णालयाला संलग्नित जे सरकारी जागा खाली आहे त्याच ठिकाणी मेडिकल कॉलेज झाला पाहिजे असा GR आहे। त्या ठिकाणी 40-41 एकर जागा आहे, 9 एकर महसूलची आहे, त्याच्यानंतर नगरपालिकेचं आणि याचं आरक्षण आहे पटांगणाचं आणि शाळेचं, एक ट्रॅक खाली आहे, त्याच्यानंतर इतकं सर्व जे आरक्षित आहे किंवा जागा 42 असा मोठा दावा आपला आहे, पण पेच निर्माण झाला आहे, जागा जी आहे निर्माण करण्यात नाही येत आहे मेडिकल कॉलेज संदर्भात, त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे? याच्या संदर्भात आमदार साहेब जाणूनबुजून जागा बदलवण्याचा प्रयत्न करीत आहे। जागा आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी देख लेंगे। अंजीबाईच्या घरासमोर एवढं मोठं ग्राउंड आहे, तिथं 16 तारखेला अर्जंट 15,000 रुपये CO ला भरायला लावले आणि मोजणी करून घेतली, भूमी अभिलेखनं त्याच दिवशी मोजणी करून कपरत दिली, एवढे अधिकारी तत्पर झाले का? 1000 प्रकरणं पकडली आहे तहसील ऑफिसमध्ये भूमी अभिलेखचे, प्रशासन झोपून आहे का मग? एकूणच जागेचा पेच निर्माण झाला आहे, जागेसंदर्भात कुठलाही निर्णय राज्य शासनाकडून होत नाही आहे, त्या संदर्भात शासनाला काय म्हणणे आहे? राज्य शासनानं येऊन स्वतः पाहणी करावी। जे 3 सदस्यीय कमिटी आहे मेडिकल शासकीय विद्यालयाची, माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब, माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेब, जे कोणी असेल त्यांनी येऊन इथं स्वतः पाहणी करावी, किती एकर जागा येऊन पहा म्हणा आणि मग निर्णय घ्या। जर इथं सरकारी जागा खाली आहे, माडाची आहे, पुरपिडीची आहे, शाळेची आहे, सर्व जागा आहे, ट्रॅक आहे, जुने क्वार्टर आहे, ती 5 जागा होती, जुने क्वार्टर जीर्ण झाले आहे। मला सांगा, या आजपासून जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीने आमरण उपोषण महिलांनी सुरू केलं आहे, त्याच्यानंतर हा तोडगा निघणार का? हा तोडगा निघेल ना, सरकारला तोडगा काढावा लागेल। आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहोत,
म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय परिसरात जे खाली जागा आहे त्यात तिथेच बनावे अशी मागणी? 100% खाली जागा सरकारची आहे, सरकारच्या जागेतच कॉलेज व्हायला पाहिजे. या संदर्भात आज काही वर्तमानपत्रात एक अशी माहिती आली की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदगाव या परिसरात बनणार, त्या संदर्भात हे सर्व पत्र कार्यालय आमदार मॅनेज करून राहिला, त्याप्रमाणे ते पत्रकार बोलून राहिले. एकूणच माजी आमदार यांनी आपल्या ज्या भावना आहे ज्या उपोष जागेसंदर्भात आणि आजच्या उपोषणासंदर्भात मांडलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावा हा निर्णय राज्य सरकारकडून झाला आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून या निर्णयाचा मान्यता देण्यात आली, पण गेल्या 7 महिन्यापासून या निर्णय झाला असला तरी जागेचा प्रश्न किंवा जागेचा पेच अजूनही जो आहे जशान तसा आहे. हिंगणघाट शहरात गेल्या 7 महिन्यापासून जागेची कुठलीही निश्चिती झाली नाही किंवा अनेक प्रकारच्या जागेच्या संदर्भात पेच निर्माण झाला आहे. आज आपण हिंगणघाट शहरातील उपजिल्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मेडिकल कॉलेज संघर्ष समितीकडून हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील जागेतच मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे यासाठी आजपासून जे आहे आमरण उपोषण महिलांनी सुरू केलं आहे. एकूणच हिंगणघाट शहरात जागेचा पेच निर्माण झाला आहे, पण मेडिकल कॉलेज कुठे होणार हा जो प्रश्न आहे अजूनही अनुत्तरणीय आहे असंच म्हणावे लागेल. NBC News के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.